झी 24 तास एक पाऊल पुढे। ही आग लागली ती केवळ शॉर्ट सर्किटमुळे आणि फोफावली गेली ती मात्र नियोजनाच्या अभावामुळे। आग असो वा भूकंप, कुठल्याच आपत्कालीन गोष्टीसाठीचा प्लॅन बी तयार नसणं ही बाब मात्र यानिमित्तानं उघड झाली आणि समोर आली ती लाल फितीतील हतबलता। मंत्रालयाला लागलेली आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे। याआधी आपल्याकडे अनेक ठिकाणी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती, त्यामुळेच प्रत्येक इमारतीमधल्या वीज वहन व्यवस्थेची वेळोवेळी तपासणी होणं गरजेचं आहे। सर्वात महत्वाची बाब म्हणजे प्रत्येक इमारतीचा आपत्कालीन आराखडा तयार असायला हवा। त्यामध्ये आपत्ती येऊ नये आणि आलीच तर काय खबरदारी घ्यायला हवी याचा कृती आराखडा तयार असायला पाहिजे। आगीवर नियंत्रण आणण्यात आलेलं अपयश आणि सुरक्षा यंत्रणांचा उडालेला बोजवारा पाहता असा कृती आराखडा मंत्रालयात तयार नव्हता असंच म्हणावं लागेल। व्यवस्थापनाचा आराखडा सुद्धा तिथे मला वाटतं 100% तयार असणार आहे। कदाचित तो सामान्य नागरिकाला उपलब्ध करून दिला गेला नसेल तो, परंतु तो जर तयार असेल तर त्याच्यामधले जे संबंधित लोक आहेत किंवा तिथला जो कर्मचारी वृंद आहे त्यांना त्याची माहिती करून दिली होती का? माहिती करून दिल्यानंतर त्याच्यामध्ये प्रत्येकाची जबाबदारी काय आहे? एखादी घटना घडल्यानंतर मग तिथे बॉम्बस्फोट होऊ शकतो, तिथे शॉर्ट सर्किटमुळे आग लागू शकते, तिथे भूकंपासारखी घटना घडू शकते, तिथे सुनामीसारखी घटना घडू शकते। राज्याचा गाडा ज्या ठिकाणाहून हाकला जातो त्या मंत्रालयाच्या इमारतीला लागलेली आग विझवता विझवता यंत्रणेच्या नाकी नवाले। मंत्रालयाच्या छज्जावर पाण्याच्या टाक्या आहेत, मात्र तिथून प्रत्येक मजल्यावर वेगानं पाणी आणण्याची यंत्रणा नाही। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मंत्रालयातले वेगवेगळे हॉल आणि अन्य खोल्यांचे दरवाजे आत उघडणार आहेत। आग प्रतिबंधक साधनांची वेळोवेळी चाचणी घेणं गरजेचं आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करता कामा नये। स्मोक डिटेक्टर्स आहेत किंवा टेम्परेचरचे डिटेक्ट करणाऱ्या ज्या यंत्रणा आहेत त्या तिथे 100% कामाला असणारच, आणि त्याचबरोबर तिथे ज्या स्प्रिंकलर्स म्हणतात म्हणजे एखादी आग लागल्यानंतर वरच्या छतावरती लावलेल्या ज्या कारंजी असतात त्यातनं आपोआप पाणी त्यातनं बाहेर पडायला लागतं, या सगळ्या यंत्रणा तिथे असणार आहेत। फक्त त्या असल्या तर कार्यान्वित का झाल्या नाहीत हाही एक त्यातला एक विषय आपल्याला बघायला लागेल। तहान लागली की विहीर खोदायची असा प्रकार आपल्याकडे नेहमीच पाहायला मिळतो। 26/11 हल्ला झाला, त्यानंतर काही दिवस रेल्वे स्टेशन, महत्वाच्या इमारती आणि गर्दीच्या ठिकाणी सुरक्षेचे उपाय योजले गेले, मात्र थोड्याच दिवसात पहिले पाढे 55 याप्रमाणे सुरक्षेकडे दुर्लक्ष झालं। तसा प्रकार या बाबतीत तरी होऊ नये अशी अपेक्षा आहे। झी 24 तासाठी पुण्याहून नितीन पाटोळेसह ब्युरो रिपोर्ट मुंबई। एकीकडे पुन्हा 26/11 होऊ देणार नाहीच्या प्रशासकीय वल्गना सुरू असताना दुसरीकडे 21/6 विदारक वास्तव समोर आलं आणि सुरक्षेचे धिंडवडे निघाले। आजच्या प्राइम वॉचमध्ये इथंच थांबूयात, पाहत राहा झी 24 तास एक पाऊल पुढे। झी 24 तास एक पाऊल पुढे।